हाँ ईशा नाही आहे माहिती आहे मला. मग माझा पाठलाग कशाला करताय? फोन लाव ईशाला. ईशाला फोन लाव. अहो पण फोन लाव ईशाला आणि मी सांगतोय ते बोल, वेळ नाही आपल्याकडे. प्लीज से समथिंग ईशा, तू जर गप्प राहिलीस तर मी म्हणतो ते खरं आहे, आणि ते जर खरं नसेल तर तुला तोंड उघडावं लागेल, तुला बोलावं लागेल. बोल ईशा. फोन असो कोणाचा आहे? कोणाचा आहे? रुपालीचा आहे. मी बोलून येते. नाही इथे बोल, माझ्या समोर घे फोन घे. सर तिला काय बोलायचंय मला माहित नाही. पर्सनल मला ऐकायचंय. तू जर खरं बोलतेस ना मग घाबरतेस कशाला? फोन घे आणि स्पीकर वर टाक. फोन घे आणि स्पीकर वर टाक. बोल माझ्या समोर टाक. हॅलो. हॅलो. तुझा फोन स्पीकर वर आहे. तुम्हाला कसं कळलं? फालतू प्रश्न विचारू नकोस. विक्रम तिच्या बाजूला असण्याची शक्यता आहे. मी सांगितलंय तेच बोल. ओके. हॅलो रुपाली. हॅलो ईशा, कुठे आहेस तू? मी घरी आहे. गुड, पोहोचलीस ना नीट? अगं मग मला कळवायचं नाही का ठरल्याप्रमाणे? ठरल्याप्रमाणे म्हणजे? अगं अशी काय करतेस तू? आपलं ठरलं नव्हतं का? तू घरी गेल्यानंतर विक्रांत सरांशी बोलणार आणि मग मला फोन करून सगळं सांगणार अशी बोलली होतीस ना मला? काय अगं अशी काय करतेस? आपला प्लॅन झालाय ना? आपला प्लॅन ठरला होता ना? तू इथून गेल्यावरती विक्रांत सरांना सगळं सांगणार हे असं ठरलं होतं ना? मग बोललीस का सरांशी? नाही बोलले. काय अगं तू जरा वेडी आहेस का? तू अजून बोलली नाहीये सरांशी? रुपाली ईशा, अगं आपण जेव्हा इतकी मोठी रिस्क घेतो तेव्हा ते सगळं विक्रांत सरांना माहिती असायला पाहिजे ना. घाबरून कसं चालेल? हो हो. अगं असं काय करतेस तू? मला ना तुझं काय कळतच नाहीये. तुला आठवतं ना आपला काय प्लॅन ठरला होता ते? का तोही विसरलीस? हो हो. नाही. ओके ओके. अगं किती नर्वस झालीस तू. बरं ठीक आहे, ऐक आपलं काय ठरलं होतं? की आज रात्री 8 वाजता बोरिवली नॅशनल पार्क जवळ जालिंदरला बोलवायचं आणि ते सगळं विक्रांत सरांना सांगायचं. म्हणजे विक्रांत सर तिकडे जातील आणि त्याला पकडतील, राईट? हाच प्लॅन होता ना आपला? हो हाच प्लॅन होता. ठीक आहे, मग आता अजिबात वेळ घालवू नकोस आणि विक्रांत सरांना सगळं सांगून टाक. हो सांगते. ऑब्व्हियसली ते तुला विचारतीलच की या सगळ्या फंदात पडायची तुम्हाला काय गरज होती. तेव्हा मग विक्रांत सरांना सगळं खरं खरं सांगून टाक की जालिंदर तुला सारखा सारखा फोन करून त्रास देत होता त्यामुळे तुला हे सगळं करावं लागलं. आणि ईशा अजिबात घाबरू नकोस, सगळं नीट स्पष्ट काय ते सांगून टाक. अगं विक्रांत सर आपलेच आहेत ना? हो. उलट त्यांना सगळं सांगून टाकलं ना की आपल्यावरचं टेन्शन कमी होईल आणि मेन म्हणजे त्यांच्या जीवावरचं संकट टळेल. आज रात्री 8 वाजता बोरिवली नॅशनल पार्क जवळ विसरू नकोस. चल बाय. हॅलो. हॅलो ईशा. तू विक्रांत सरांना सगळं नक्की सांगा, नाहीतर मग सगळं सांगायला मलाच यावं लागेल. नाही सांगते मी. ठीक आहे ठेवते. काय सगळं ईशा, हे सगळं खरंय? हो सर. पण मग बोलली का नाहीस तू मला? इतका वेळ आपण एकमेकांशी बोलतोय ना?
तर मी ते ते मी सांगणारच होते तुम्हाला, पण मला खूप भीती वाटली सर. म्हणजे जालिंदरची आणि तुम्ही काय म्हणाले या सगळ्याची, आणि मग तुम्ही म्हणालात की मी विश्वासघात केलाय म्हणून. कशी आहेस तू ईशा? सगळं तू केलंस, इतकं मोठं टेन्शन घेतलंस, इतकी मोठी रिस्क का घेतलीस तू ईशा? सर कारण मी कारण माझ्यावर प्रेम करतेस म्हणून. आता तुझ्या नवऱ्याची काळजी नाही करायची. त्या जालिंदरला तुझा नवरा संध्याकाळी बरोबर बघून घेईल. आय लव्ह यू ईशा, आय लव्ह यू. आणि विक्रांत गजाची जात एकच आहे. तुम्ही मला खोटं बोलायला का लावलं? तुझ्या मैत्रिणीच्या भल्यासाठी झेंडेचा माणूस तुमच्या मागावर होता. झेंडेने ईशाचे सगळे कॉल रेकॉर्ड्स मागवले हे मला कळलं, आणि ते कॉल रेकॉर्ड्स जर विक्रांतने चेक केले असते तर त्याला कळलं असतं की ईशाने मला फोन केला होता. त्यामुळे ईशा धोक्यात येऊ शकली असते. अहो पण आता सुद्धा तिच्या जीवाला धोका आहेच ना. कसं काय? तुम्हीच विक्रांत सरांना बोरिवली नॅशनल पार्क जवळ भेटायला बोलवलंय ना आज, आणि तिथे तुम्ही नसणार, म्हणजे या सगळ्यात पुन्हा फसणार कोण? ईशाच ना. तुम्ही हसताय का? एक मिनिट, तुमचा काही वेगळा प्लॅन तर नाहीये ना? माझ्या मैत्रिणीला तुम्ही पण अडकवताय का? आज रात्री 8 वाजता मी बोरिवली नॅशनल पार्कला जाणार आहे. काय? हो खरंच जाणार आहे. अहो पण ज्या तुझ्या मैत्रिणीला आजपर्यंत वाचवण्याचा प्रयत्न करतोय तिला मीच अडकवेन असं वाटतंय तुला? सॉरी, मला मदत केल्याबद्दल धन्यवाद. एक मिनिट, यात तुमच्या जीवाला धोका आहे. धोक्याची चिंता हा जालिंदर करीत नाही. मी माझा मृत्यू खिशात घेऊन फिरतो. माझं काम आता ईशा पूर्ण करेल. म्हणजे बाहेर राहून मी विक्रांतचं काही वाकडं करू शकत नाही. तेच काम आता आत राहून ईशा पूर्ण करेल. तिला शक्ती मिळव. एक मिनिट, तुम्ही हे सगळं काय बोलताय? मला काहीच कळत नाहीये. ईशा वाचली पाहिजे. मी गेलो तरी चालेल. काय ऐकतोस तू? जे तुला जमलं नाही ते तिने करून दाखवलंय. त्या जालिंदरला तिने जाळ्यात अडकवलंय. एवढा विश्वास ठेवू नकोस तिच्यावर. ईशानं जालिंदरला बोलवलंय त्या बोरिवली नॅशनल पार्क मध्ये. खरं आहे झेंडे, हे खरं आहे. ईशा आणि रुपाली या दोघींनी मिळून जालिंदरला अडकवायचा प्लॅन केलाय. काय काय समजतं काय त्यांना? हा अंड्यातून बाहेर न आलेली पिल्लं येते त्यांना काय? त्यांना माहिती काय दुनिया जालिंदरला जाऊन भेटणार तिकडे? मग आता आपल्याला मध्ये यायला पाहिजे ना. आपण त्याला पकडणार या भरोशावर त्यांनी त्याला तिथे बोलवलंय. पण मला हे अजिबात खरं वाटत नाही विक्रम. ठीक आहे, मग तुला मी बेनिफिट ऑफ डाऊट देतो. आपण तिथे प्रत्यक्ष जाऊया आणि बघूया. मग लगेच निघूया. तू म्हणत होता सर तुझा ईशावर विश्वास नाही आहे, पण झेंडे जालिंदर जर खरंच तिथे असेल ना तर ईशा खरी आहे. उपाली, हे सगळं काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. कसला प्लॅन आणि काय बोलत होतीस तू फोनवर? ईशा तू शांत हो आधी, ऐक.
जालिंदर स्वतः मला भेटायला आला होता. आपल्या चाळीत? हो, म्हणजे चाळी बाहेर. अगं पण का? अगं तोच प्लॅन सांगायला जो मी तुला फोनवर सांगितला. पण पण जालिंदर हा प्लॅन का बनवतोय? फक्त तुला वाचवण्यासाठी. म्हणजे? जालिंदर सोबतच तुझं बोलणं झेंडे सरांना कळलं होतं. म्हणजेच विक्रांत सरांना सुद्धा कळलं असणार ना. त्यामुळे त्यामुळे या सगळ्यात तू अडकशील अशी भीती त्याला वाटली. अगं म्हणून तो माझ्याकडे आला. पण म्हणजे जालिंदर बोरिवली नॅशनल पार्क मध्ये असणार आहे? हो. अगं पण रुपाली तो का करतोय हे सगळं? सरळ सरळ मृत्यूला आमंत्रण का देतोय तो? ईशा, आपलं काही चुकतंय का ग? ऐक ना, आपण काका काकूंना सगळं सांगून टाकूया का? रुपाली, अगं आई बाबांना सांगून काय होणार आहे? आणि आई बाबाच काय, कोणाचाच विश्वास बसणार नाहीये या सगळ्यावर. तू पहिले मला सांग, जालिंदर जर वाईट माणूस आहे तर मग तो हे सगळं का करतोय? म्हणजे माझ्यासाठी स्वतःच्या जीवावर उदार का होतोय तो? काय माहिती, पण तो म्हणाला की आता मी गेलो तरी चालेल, पण ईशा वाचली पाहिजे. म्हणजे? रुपाली म्हणाली, जालिंदर माझ्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे. याचा अर्थ तो खोटा नाहीये. आणि दुसरं म्हणजे विक्रांत सर त्याला जीवे मारू शकतात. आज ते दोघं समोरासमोर येतील तेव्हा काय होईल? मूर्ख आहेस जालिंदर. तुला काय वाटलं मी ईशाला पाठवीन तुझ्या समोर? नाही, मला माहिती होत तुझी बायको मला फसवणार. आणि तुला माहिती असून तू इथे आलास माझ्या समोर? मला माहिती होत आज इथे ईशा नाही, तू येणार. आणि तरीही तू इथे आलास जीवाची पर्वा न करता. शेमडं पोर तरी विश्वास ठेवेल का? तू ठेव ना विश्वास. येतो का कोणावर विश्वास ठेवता? येतो का कोणाचा विश्वास टिकवता? तुला विश्वास घात आणि तुझी जात एकच आहे. तुझी फालतू बडबड ऐकायला आलो नाही मी इथे. मी जास्त वेळ घालवणार नाहीये. आता लपाछपी बाद झाली. हे व्हायचं ते समोर आणि सरळ. जालिंदर सरांच्या जीवाला काही करेल का? कोणी ना कोणी मरणारच आहे का? हे सगळं काय चाललंय माझ्या आयुष्यात? त्याचं सगळं आयुष्य दुसऱ्यांचा विश्वासघात करण्यासाठी केलंय. माझ्याकडनं भयंकर मोठी काहीतरी चूक घडली म्हणून तू दुखावले गेलीस. पण नवरा बायकोच्या नात्यामध्ये विश्वास आज खूप महत्वाचा असा. जे काही मनात असं ते बोलून टाकल्यास ना त्याशिवाय प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होणार? विश्वास ठेवून विश्वासघात आणि सगळ्या जगाने माझ्याकडे पाठ फिरवली ना तरी चालेल. तू असं करू नकोस, तू मला सोडून जाऊ नकोस प्लीज. कशा नाव नाही
तर तो अख्खा माणूसच खोटा आहे. सगळं तू केलंस इतकं मोठं टेन्शन घेतलंस. इतकी मोठी रिस्क का घेतलीस तू ईशा? कारण माझ्या वेट करतेस. डोकं दुखतंय का तुझं? हो थोडं. काय झालं? आणि अशी एकटीच काय बसलीस? जेवायचं नाहीये का? मला जेवायला बोलवायला आली नाहीस म्हणून म्हटलं आपणच जाऊन बघावं. आई साहेब, इकडे आड आणि तिकडे वीर म्हणजे काय? म्हणजे आपण कुठल्याही मार्गाने गेलो तरी नुकसान हे होणारच असत. त्याला म्हणतात इकडे आड तिकडे विहीर. का ग? आपल्यावर अशी परिस्थिती आली तर आपण काय करायचं? आपण काय करणार? देवच आपल्याला तारू शकतो. तोच आपल्याला एखादा मार्ग दाखवतो, एखादा चमत्कार घडवतो. बर चल, येतेस ना जेवायला? मी वाट बघते. देवा, काहीही विपरीत नको घडू दे. सगळं काही ठीक असू दे. कोणाचंच काहीच नुकसान नको व्हायला देवा. खूप वर्ष वाट पाहिली या क्षणाची. आता जो सोक्षमोक्ष व्हायचा ना तो करूनच टाकतो. एकतर या जगात तू राहशील नाहीतर हा जालिंदर. जालिंदर, यावेळेसही नशीब माझ्या बाजूने आहे. मी तुला दगा दिला असा तुझा गैरसमज आहे. आता मी बघतो कोण जिवंत राहतं, तू का मी. मला असं वाटतं तू मृत्यूला हसत हसत समोर जायचं ठरवलंस. आय लाईक दॅट स्पिरिट. विक्रांत मारे ना. ठीक आहे. मार विक्रांत. विक्रांत मार. जेंडे जाऊ दे त्याला. काय? जा पळ पळ. विक्रांत, तुला शेवटचा चान्स देतोय तुझा नशीब आजमावण्याचा. बघ बघ, आज तरी नशीब तुझ्या बाजूने आहे का? जा पळ. विक्रांत पळ.
शॉट विक्रांत, जालिंदर मेला एक अध्याय संपला। आता ईशाला मी जालिंदर वधाची गोष्ट सांगेन, आता या प्रेताची विल्हेवाट तू लावायचीस।